नगर संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे सायंकाळी 6:30 सुमारास अहमदनगरकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने 8 वाहनांना मागील बाजूने जोरदार धडक दिली, तर काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक आपले ताब्यातील वाहन सोडून पळून गेला आहे. अपघाताची माहिती समजताच सोने पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके या आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले, तर जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करण्यात आलं. या घटनेमध्ये मात्र जखमींचा आकडा समजू शकला नाही. घाटामधील तीव्र उतार आणि पांढरी पूल येथील हॉटेलसमोर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळेही अपघात वाढत आहेत. तीव्र उताराला अवजड वाहने न्यूट्रल करण्यात येत असल्याने वाहनावर चालकाचे नियंत्रण राहत नाही. याबाबीही अपघातास कारणीभूत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे. पांढरी पूल परिसरामध्ये अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत, तरी त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार मागणी करूनही या बाबीकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे माजी सरपंच सोमनाथ हरोर, वैभव खंडाकळे, बद्रीनाथ खंडाकळे, आदिनाथ काळे, शिवराज काळे, संतोष हारेर, महेश काळे, दिलीप औटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.